चोपड़ा शहरातील वरुण राजाच्या आगमनापूर्वीच नाला व गटार साफ सफाईच्या कामांचा जोरदार धडाका मुख्याधिकारी हेमंत आबासाहेब निकम यांच्या निगराणी खाली झपाट्याने सुरू आहे। चोपड़ा शहर सुंदर शहर एवढ्यापुरते मर्यादित न राहता शहरातील जनतेच्या आरोग्याची सुरक्षितता अधिक मोलाची असल्याचा व्यापक दृष्टिकोन ठेवत या मौसमात ओढणाऱ्या साऱ्याच संकटांचा सामना कंबर खोसून करावा लागतो। त्याआधीच हातातील उपाय वेळेआधी केल्यास अर्ध्या समस्या आधीच संपतात हा गहन विचार उराशी बाळगणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी आरोग्य विभाग दिमतीला लावून शहरातील पाणी तुंबणारे भाग नाले गटारी चकाचक करण्याची मोहीम जोरात सुरू केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते समतानगर भागातील स्वच्छतेनंतर मुख्य बाजारपेठ भाग अरुण नगर ते सुंदरगडी या परिसरातील स्वच्छता पूर्ण केली आहे। इतकेच नव्हे रस्त्यावर अडसर असलेल्या झाडे झुडपांची काटछाट होऊन पाणी प्रवाह मोकळा करण्यात आला आहे। येत्या 15 दिवसात शहराचा बहुतांश भाग चकाचक केला जाईल त्यामुळे यंदा अतिपावसाने होणाऱ्या त्रासापासून नागरिकांची सुटका होणार असून आरोग्याच्या दृष्टीने हवे ते उपाय ताबडतोब केले जातील। पावसाळा हा काही कोणाच्या हाताचे बाहुले नसून अनेक संकटे अनेक साथींचा सामोरे जावे लागते। पावसाळा हा काही कोणाच्या हाताचे बाहुले नसून अनेक संकटे अनेक साथींना सामोरे जावे लागते त्यांचे निराकरण करण्यासाठी आमचे आरोग्य विभागाची टीम सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी आबासाहेब निकम यांनी न्यूज मराठीशी बोलताना दिली। चोपडा नगरपालिकेच्या मान्सूनपूर्व जी नाले सफाई आहे त्या सफाईचं काम चोपडा नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेलं आहे। सद्यस्थितीत मेन रोड सर्व नाले व त्याबरोबरचे सर्व गटारी आणि जिथे जिथे मागच्या वेळेस पाणी साचलेलं होतं त्या सर्व ठिकाणच्या नाल्या आणि ज्या खोल गटर्स आहेत त्या आपण स्वच्छता करण्याचं काम चालू केलेलं आहे। तरी ह्यावेळेस कुठेही पाणी साठणार नाही। अरुण इंगळे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव।